आता एक सकारात्मक बातमी. पुणे जिल्ह्यातल्या बकोरी या छोट्याशा गावामधल्या 75 वर्षांच्या आजींसह संपूर्ण कोरोनाबाधित कुटुंबियांनी कोरोनाविरोधात कसा लढा दिला याची सिकाहाणी. वारगडे कुटुंबातले एकामागून एक 5 जण कोरोनाने बाधित झाले, पण त्यांनी हार न मानता कोरोनाशी 2 हात केले आणि 75 वर्षांच्या आजींसह सर्व जणांनी कोरोनावरती मात केली. याविषयीचा हा खास रिपोर्ट. हे आहे पुण्यातल्या हवेली तालुक्यातलं बकोरी गाव. या गावात राहतात वारघडे कुटुंबीय. एकाच वेळी सर्वच्या सर्व कुटुंब कोरोनाबाधित आढळले आणि सुरू झाली कोरोनाविरुद्धची लढाई. याविषयी कुटुंबप्रमुख चंद्रकांत वारघडे सांगतात, बातमी कळल्यावर मी रात्रभर रडत होतो, जेवण जात नव्हतं, माझी मोठी मुलगी घाबरली होती, पण डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि लगेच एकापाठोपाठ एक रुग्णालयात दाखल झालो. एकमेकांना आधार दिला, सकारात्मक विचार केला आणि आम्ही अखेर कोरोनामुक्त झालो. कुठल्याही परिस्थितीत न घाबरता आम्ही कोरोनासोबत लढलो. न हारता आम्ही त्यातून जिंकूनसुद्धा संपूर्ण कुटुंब आम्ही आज या ठिकाणी बाहेर आलो. कुटुंबातील एक एक व्यक्ती पॉझिटिव्ह होत गेला आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बाकीचा आधार नसताना मी स्वतःला सावरत गेलो आणि त्या ठिकाणी कुटुंबाला आधार देत एक एक व्यक्तीला त्या ठिकाणी वागुली येथील आयमॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत गेलो. आणि सर्वात शेवटी मला सुद्धा जाणवलं की बाबा आपल्याला पण त्रास होतो आहे. मुळामध्ये मला त्रास होतोच होता, परंतु जर कुटुंबाच्या अगोदर जर मी ॲडमिट झालो असतो तर कुटुंब खचलं असतं आणि कुठंतरी वेगळ्या मार्गाने तो विषय गेला असता. त्यामुळे मी स्वतःला सावरत गेलो आणि कुठल्याही प्रकाराला न घाबरता त्या ठिकाणी धीराने सामोरं जाऊन कुटुंबातील सर्व व्यक्तींना ॲडमिट केल्यानंतर मी शेवटी ॲडमिट झालो आणि वयाच्या 75 वर्षी आईसह आम्ही त्या ठिकाणी या सर्व आजारातून बाहेर निघालो आणि आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी बोलत आहे. आजी कमल वारखडे सांगतात, सुरुवातीला माझी नात कोरोनाबाधित होती, त्यानंतर आम्ही एक एक जण करून सर्वच जण कोरोनाबाधित झालो, मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि पूर्णतः बरे होऊन घरी परतलो. घरातील पहिली नात होती आमची, तिला थोडा थंडी ताप आला तर तिला नंतर तिला आणि तिच्या आईला संगत ॲडमिट केलं. नंतर माझं आपलं पोट दुखतं ह्याच्या मी गेले आणि नंतर मग मला आणि नाताला पण ॲडमिट केलं. आम्ही सगळेजण एका घरातले सहकुटुंब सहपरिवार ॲडमिट झालो. त्या सगळ्यांना मी धीर देत करोनावर मात केली आणि इंजेक्शन औषधं घेऊन नीटनेटकं झालं. पूर्ण परिवाराला सगळ्या 5 जणांना करोना झाला होता. तर आजी आणि पप्पा खूप सिरियस होते, पण तरी पप्पांनी खूप धीर दिला, त्यांनी सगळ्यांना धीर दिला, त्यांच्यामुळं आम्ही सगळे बरे होऊ शकलो. बाकीच्या कुटुंबांना माझं एवढंच सांगणं आहे की काळजी घ्या आणि करोनावर तुम्ही मात करू शकता, फक्त सकारात्मक विचार ठेवा. सकारात्मक राहिल्याने आणि योग्य वेळी उपचार घेतल्याने नक्कीच कोरोनावर विजय मिळवता येतो, याचंच हे उत्तम उदाहरण. कशाचीही तमा न बाळगता न घाबरता त्यांनी कोरोनाला हरवलं आणि आज ते सुखरूपपणे घरी परतले. तुमचीही अशी काही कोरोनाबाबतची सकारात्मक कहाणी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा. या बातमीसाठी लोकमत प्रतिनिधी सुरेश वांडेकर, वाखोली, पुणे.